subscribe now and press the bell icon. Never miss an update. कधी सराव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तू इतका दिला माहे कधी सराव तू इतका दिला माहे कधी सराव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला दाता म्हणाव की विधाता म्हणाव तुला दाता म्हणाव की विधाता म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव. भुसावळ शहरातील मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळात भारतीय रेल्वेमध्ये भारत सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी आज एकाच दिवशी एकाच वेळी 5 रेल्वे संघटनांनी एकत्र येत विशाल विरोध प्रदर्शन पर सभा संपन्न करण्यात आली. भुसावळ मध्य रेल्वेच्या मुख्य यार्ड प्रबंधक कार्यालयामध्ये आज AILRSA, RKS, CRABC युनियन व AIOBC REA आणि AIGC या 5 प्रभावशाली संघटनांनी एकत्र येऊन भारत रेल्वे सरकारच्या कामगार विरोधी धोरणांवरती प्रचंड संताप व्यक्त करत कामगारांना आपल्या न्याय हक्कासंदर्भात जागृत करण्यासाठी विशाल प्रदर्शन व सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी AILRSA तर्फे SR मोरे, सचिव SN बोकाटे, रेल कामगार सेनेतर्फे अध्यक्ष ललित कुमार मुथा, प्रकाश करसाळे, CRABC युनियन तर्फे PK गौतम, MJ काटे, RP आव्हाड व AIOBC REA तर्फे उपेंद्र कुमार, MG प्रसाद व AIGC तर्फे RT साळुंके, CV कापडे यांनी सभेमध्ये कामगारांच्या विविध ज्वलंत मुद्द्यांवरती विस्तारपूर्वक आपापले मनोगत व्यक्त केले. याबरोबरच प्रधानमंत्री, रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड अध्यक्ष यांच्या कामगार विरोधी धोरणांसंदर्भात येत्या 4 तारखेला मध्य रेल्वे महाप्रबंधक यांना भुसावळ येथे स्मरणपत्र देण्यात येऊन पुन्हा एकदा आपल्या मागण्यांचे स्मरण करून देण्यात येईल असे जाहीर करत रेल्वे प्रशासनाला अंतिम इशारा देण्यात आला. यावेळी रात्रकालीन भत्तेची सिलिंग बंद करावी व रात्रपाळीच्या भत्त्यांचे त्वरित वाटप करण्यात यावे, ठेकेदारी प्रथा बंद करावी, जुनी पेन्शन स्कीम त्वरित लागू करण्यात यावी, महागाई भत्ता जो गोठवला आहे तो त्वरित चालू करावा, लार्जेस्ट स्कीम लागू करावी, पॉइंट्स वनची ड्युटी सरसकट 8 घंटे सुरू करावी, गँगमनला POS साठी 10:40 प्रमाणे विनाविलंब सोडण्यात यावे, MSZ हे वर्कशॉप आहे की रनिंग शेड हे घोषित करण्यात यावे, LDC वरील निर्बंध हटविण्यात यावे यांसह आदी कामगार हितांच्या मागण्या या सभेमध्ये मांडण्यात आल्या. या भव्य विरोध प्रदर्शन पर सभा कार्यक्रमाचे सूत्र संचालन RP गेडाम यांनी तर आभार प्रदर्शन SK डांगे यांनी केले. या विशाल सभेच्या यशस्वीतेसाठी सर्व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच यावेळी 5 संघटनेच्या उपस्थित पदाधिकाऱ्यांनी IBN न्यूज महाराष्ट्र लाईव्ह वरती संवाद साधताना रेल्वे प्रशासनाने कामगार विरोधी धोरण हे पूर्णतः नष्ट करावे, अन्यथा रेल्वे कामगारांवरती बेरोजगारीची वेळ येईल, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या हिताला अनुसरून प्रलंबित कामगारांच्या मागण्या त्वरित पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा आमच्या 5 संघटनांकडून एकजुटीने एक सामर्थ्याने रेल्वे प्रशासनाला प्रखरतेने विरोध केला जाईल अशा शब्दामध्ये आपला अंतिम चेतावणीचा इशारा रेल्वे प्रशासनाला देण्यात आला. परंतु काही कोणते मुद्दे धर्माचे वाटतात, सगळ्यात पहिले यावर नाकार दिलाच केला, परंतु प्रशासनाकडून उर्मावळीची उत्तरदेश दिली जात होती, नगरपालिकेच्या ताब्यात, कलेक्टरच्या ताब्यात, मंत्रालयाच्या ताब्यात आम्ही निवेदन दिले, भेटलो आणि शेवटी तो वर चालू झाला. परंतु त्यांना असं वाटत हे जे अधिकारी आहेत DRM पासून सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या तोंडी जाऊन बघा, लोक तसे टाकाटक आहेत, परंतु आमचे लोक पटोपटी करते. जर तुमच्या रिक्षामध्ये डिलिव्हरी झाली पाहिजे गेली दवाखान्या तारखेमध्ये त्या वेळेची डिलिव्हरी होईल अशी कंडिशन या रोडची आहे. या प्रशासनाला, मजबूत प्रशासनाला या रोड दिसत नाही, परंतु यांच्या कॉलनीचे रोड दिसतात, हे छोटे छोटे काम दिसतात, याच्यासाठी त्यांनी जो पैसा आहे. आणि आता नगरपालिकेने तो रोड रेल्वेकडे हस्तांतरित केला आणि त्या रोडचं काम चालू आहे. याचा क्रेडिट फक्त युनियनला नाही
लार्जेस्ट स्कीम यांनी बंद केली. या मुलांना अक्कल नव्हती की लार्जेस्ट स्कीम कोणत्या डिपार्टमेंट साठी आहे आणि कुणासाठी नाही. तरी सुद्धा यांनी डोळे बंद करून सह्या केलं आणि लार्जेस्ट स्कीम काही ठिकाणी चालू काही ठिकाणी बंद. आणि शेवटी या कामगार विरोधी सरकारने निर्णय घेतला आणि लार्जेस्ट स्कीम बंद करण्याचं काम केलं. परंतु आम्ही सुद्धा हार मानलेली नाही. आम्ही सुद्धा रेल्वे मंत्र्याकडे जाऊ, चेअरमन ऑफ रेल्वे बोर्डकडे जाऊन ही लार्जेस्ट स्कीम परत या रेल्वेमध्ये लागू करण्यास भाग पाडू. आणि त्याच्यासाठी हे महागठबंधन तयार झालेलं आहे. आज जो हमारा 30 तारीख को यहाँ पे सरकार की निजीकरण विरोधी नीति, रेल प्रशासन की जो नाइट ड्यूटी अलाउंस हमारा बंद कर दिया गया है और जो सरकार विरोधी नीति चल रही है उसके लिए हम भुसावल डिवीजन में रेलवे के 5 संगठन एक साथ मिलके विरोध प्रदर्शन किए. बहुत अच्छा रहा है और ये रेल विरोध प्रदर्शन में सरकार नहीं जागी तो हम इससे ज़्यादा बड़ा आंदोलन करेंगे. यह हम लोगों ने यहाँ पर निर्णय लिया है जिसमें एलआरसा के साथ में आरकेएस, ऑल इंडिया ओबीसी, सीआरएबीसी यूनियन, एआईजीसी ने सहयोग दिया है और हम आगे मिलकर इस लड़ाई को आगे बढ़ाएंगे. एआईजीसी के माध्यम से हम लोगों ने जो समर्थन दिया है ये बड़े मंच पर आने का, उसका एक ही हमारे सामने उद्देश्य है कि भारत की जो बेरोजगारी है वह बढ़ रही है, रोजगार मिलना चाहिए लोगों को. दूसरी बात, हमारे जो भारतवर्ष में सरकार जो मजदूर विरोधी कुछ फैसले लेती है उन्हें रोका ताकि हमारी जो सुविधा है वो सही तरीके से हमें फिर से मिलना शुरू हो जाए. और जो कुछ हमारे प्राइवेटाइजेशन, निजीकरण जो है और निगम जो इन्होंने जो उठाया है कदम, वह यदि सही तरीके से हम लोगों के भारतवर्ष के लिए यदि नौकरियों की उपलब्धि यदि ज़्यादा करते हैं, चाहे वो परमानेंट हो, किसी सरकारी में हो, चाहे प्राइवेट एजेंसी में हो, लेकिन वह सही तरीके से एक होना चाहिए जिस मुद्दों को लेकर हम लोग आगे बढ़े हैं, ताकि ये जो नीति है इसमें हमारी बेरोजगारी बढ़ रही है बस इतना दिखाई दे रहा है. आज हम लोग 5 संगठन यहाँ पर एकत्रित होकर सरकार की मजदूर विरोधी नीतियों का विरोध करने के लिए जमा हुए थे. मैं एबीसी यूनियन का मंडल सचिव होने के नाते यहाँ पर सरकार से ये पूछना चाहता हूँ कि सरकार मजदूरों को क्या ख़त्म करके मानना चाहती है? गाड़ियाँ चल रही है, सरकार पूरी गाड़ियाँ चला रही है परंतु उसके प्रॉपर वे में नहीं चला रही है. स्पेशल ट्रेनें चलाकर लोगों से पैसा वसूला जा रहा है, अतिरिक्त पैसा वसूला जा रहा है. यदि वे प्रॉपर गाड़ियां चलाते हैं तो इसमें रेलवे कर्मचारियों का, उनके परिवार का हित होगा. आज 5 पांडव एकत्र आले या ठिकाणी, संघटना एकत्र आल्या, काय सांगाल आजच्या विषयाला? आज ज्या 5 संघटना या ठिकाणी एकत्र आल्या त्याचं मूळ कारण म्हणजे या हिंदुस्थानचं जे सरकार आहे त्याचं जे कामगार विरोधी जे धोरणं आहेत त्या धोरणाला अन्याय करण्यासाठी आम्ही हे 5 पांडव मिळून एक महागठबंधन तयार केलं. आणि या ठिकाणी आम्ही द्वार सभेच्या माध्यमातून सरकारला इशारा देऊ इच्छितो की याच्या पुढे जर या केंद्र सरकारने किंवा रेल्वे प्रशासनाने या रेल्वे कामगारांवरती जर अन्याय करायचा प्रयत्न केला तर इट का जेव्हा पत्थर हा आम्ही देणार आहोत. आणि आमच्या ज्या ज्वलंत मागण्या आहेत कामगारांच्या त्या आजपर्यंत या सरकारने पुऱ्या केल्या नाही तर त्याच्यासाठी आम्हाला हा जो लढा आहे हा अजून तीव्र करून या सरकारचे जे हवेत उडत आहे त्यांचे पाय जमिनीवर आणण्यासाठी आम्ही या 5 पांडव या 5 संघटना एका व्यासपीठावरती आलेलो आहोत. यदि प्रायव्हेटायझेशन हो जाता है तो कोई भी आदमी अपने सिद्धांत अपने दिमाग से आगे नहीं बढ़ पाएगा, अपने फैमिली को सिक्योर नहीं कर पाएगा. उस सिक्योरिटी का एक एनपीएस लागू करके वो सिक्योरिटी भी खत्म कर दी सरकार ने.
हमारी डिमांड है कि एनपीएस को न्यू पेंशन को खत्म करके ओल्ड पेंशन स्कीम चालू किया जाए, जिससे जो आदमी जिंदगी पर काम करता है और पेंशन अधिकार उसको खत्म ना किया जाए, और जिससे कि 60 साल के बाद यदि रिटायर आदमी को कोई बीमारियाँ लगती है तो यदि पेंशन रहते उसको एक सिक्योर रहता है अमाउंट, उससे वो अपना इलाज करा सकता है, अपने लिए जी सकता है, अपने फैमिली के ऊपर बोझ नहीं बन सकता है, क्योंकि एक खट्टा पैसा यदि मिलता है तो वो कहीं ना कहीं चला जाता है। नवीन घर बांधकाम केले आहे किंवा आपल्या जुन्या घरालाच कलर देऊन नवीन घर बनवायचे असेल तर आपल्या सर्वांच्याच विश्वासातील एकमेव ठिकाण म्हणजे आई सप्तशृंगी पेंटर हाऊस होय। आमच्याकडे वॉल स्टिकर, वॉल स्ट्रक्चर, वॉल डेकोरेटिंग, वॉल पेंटिंग इफेक्ट व सर्व प्रकारचे पेंटिंग, पेंट डेकोरेटिंग, वॉल टेम पेंटिंग, स्पंज रोलर व पेंटिंग ची सर्वच प्रकारची कामे करून मिळतील आणि तेही एका पेंटर हाऊस मध्ये। तर आमचे नाव नेहमी लक्षात असू द्या, आई सप्तशृंगी पेंटर हाऊस। आमचा पत्ता आहे मेन रोड साकेगाव, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव। चला तर मग आपल्या स्वप्नातील घर रंगूया आणि त्वरित संपर्क करूया। अधिक माहिती करता आमचा संपर्क क्रमांक आहे 98 50 35 45 59 86 98 30 54 37।
subscribe now and press the bell icon. Never miss an update.